नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मर आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय संजय गांधी आणि श्रावण बाळ योजनेअंतर्गत जे लाभार्थी लाभ घेत आहेत अशा सर्वांसाठी एक महत्वाची अशी नवीन अपडेट आलेली आहे नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत एक निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्या निर्णयानुसार आता संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेच्या जे निवृत्ती वेतन आहे त्यामध्ये दरमहा वाढ करण्याचं शासनाने निर्णय घेतलेला आहे तर या व्हिडिओमध्ये आपण हा मंत्रिमंडळ निर्णय नेमका काय घेतलेला आहे व दरमहा निवृत्ती वेतनामध्ये किती वाढ होणार आहे याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील संजय गांधी श्रावण बाळ योजनेअंतर्गत निवृत्ती वेतनात वाढ संजय गांधी निराधार अनुदान योजनेत आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेज वेतन योजनेत दरमहा पाचशे रुपयांची वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आलेला आहे बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते या दोन्ही योजनांच्या सध्या एक हजार रुपये इतके मार्थिक मासिक अर्थसहाय्य करण्यात येते आता त्यात पाचशे रुपये वाढ झाल्याने ते दीड हजार रुपये इतके होईल एक आपत्त असलेल्या विधवा लाभार्थींना सध्या एक हजार शंभर रुपये तर दोन अपत्य असलेल्या लाभार्थींना सध्या एक हजार दोनशे इतके अर्थसहाय्य देण्यात येते यात अनुक्रमे चारशे व तीनशे रुपयांची वाढ देखील करण्यात आलेली आहे सध्या या दोन्ही योजनांना मिळून चाळीस लाख नव्याण्णव हजार दोनशे चाळीस लाभार्थी आहेत निवृत्ती वेतनात वाढ झाल्यामुळे दोन हजार चारशे कोटी रुपये अतिरिक्त तरतूद देखील मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे म्हणजेच एकूणच संजय गांधी आणि श्रावण बाळ योजनेअंतर्गत यापूर्वी लाभार्थ्यांना एक हजार रुपये इतके मासिक वेतन मिळत होते पण आता यात वाढ केलेली आहे शासनाने एक मंत्रिमंडळ निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयानुसार आता वेतनामध्ये पाचशे रुपयांची वाढ होईल आणि ते वेतन आता दीड हजार रुपये इतके प्रत्येक लाभार्थ्याला मिळणार आहे तर हा होता मंत्रिमंडळ झालेला नवीन निर्णय हा निर्णय तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर अजूनही तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील आणि दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद